कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांनी शासनाला मदत निधी सुपूर्द केला आहे. गेल्या काही दिवसात सचिन खरात यांनी काढलेल्या चित्रांच्या विक्रीतून आलेल्या रकमेतून शासनाला हा मदत निधी सुपूर्द केला आहे. याच अनुषंगाने सचिन खरात यांनी दिलेली माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी चित्रकार सचिन खरात आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये माझी जवळपास एक 12 चित्र विकली गेली आणि मला असं वाटलं की एक नैतिक जबाबदारी म्हणून मला असं वाटतं की या कोविडसाठी मी 10% जी मदत जी कोरोनासाठी केलेली आहे आणि याच पद्धतीने मी जोपर्यंत कोरोना जात नाही, जोपर्यंत कोरोना भारत देशामध्ये आहे किंवा सगळीकडे आहे तोपर्यंत मी काही ना काही फुलाची पातळी मदत करत राहीन असं मी जाहीरपणे मी सगळ्यांना सांगत आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की आज कलाकारांची अवस्था फार बिकट झालेली आहे आणि आज कलाकारांचं एक्झिबिशन होत नाही आहे किंवा प्रदर्शनं कशी होणार किंवा ह्या चित्रांना मागण्या कुठून येणार किंवा चित्र विकत कोण घेणार हा मोठा प्रश्न आज भारत देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये पूर्णपणे पसरलेला आहे. तर मला असं वाटते की माननीय मुख्यमंत्री जी उद्धवजी ठाकरे जे मला असं वाटते की मुख्यमंत्री व्हायच्या आधी एक कलाकार होते, एक फोटोग्राफर म्हणून त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून पदवी घेतलेली आहे आणि मी हे जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचाही विद्यार्थी होतो. तर मला असं वाटते की त्यांच्यापेक्षा जास्त जी कलाकारांची व्यथा आहे ती त्यांना माहीत आहे. तर मला असं वाटतं की या कलाकारांसाठी सर ऑनलाईन प्रदर्शन काही सरकारच्या वतीनं काही घेण्यात येतील का किंवा आमच्या बजेटमध्ये छोटंसं बजेट आम्हाला कलाकारांना देता येईल का किंवा आपल्या पर्यायी मार्ग म्हणून आपल्या भारत देशामध्ये खूप साऱ्या वास्तू आहेत भारत देशामध्ये की त्या वास्तू आपल्याला त्या वास्तूमध्ये आपली चित्रं लावता येतील का या स्थानिक कलाकारांच्या किंवा ह्या महाराष्ट्रातल्या कलाकारांच्या. उदाहरणार्थ म्हणा आपण आता मी कलेक्टर ऑफिसमध्ये आहे, कलेक्टर ऑफिसमध्ये काही चित्र घेऊन लावता येईल का किंवा मंत्रालयामध्ये काही लावता येईल का, महाराष्ट्र सदनात काही लावता येईल का, एअरपोर्टवर काही लावता येईल का, बस स्टॉपवर काही लावता येईल का, ST स्टँडवर काही लावता येतील का, अशी काही सरकारी जी काही वास्तू आहेत त्या वास्तूमध्ये आमच्या चित्रकारांची चित्र काही लावता येतील का. आणि त्याचबरोबर अजून एक मला असं सांगावं वाटतं की आपल्याकडे सरकारी भिंती आहेत तर त्या भिंतीवर काहीतरी कोटेशन करून चित्रकाराला काही स्वच्छता अभियान किंवा आपल्याला जवळपास वेगवेगळे फ्रीडम फायटर्स जे आहेत किंवा कोरोनाबद्दल किंवा आपल्या भारत देशामध्ये खूप सारे वास्तू आहेत की ती वास्तू आपल्या भिंतीवर आपल्याला काही काढता येईल का अशा एक वेगळ्या पद्धतीने मला असं वाटते की थोडंसं अवेअरनेस केला पाहिजे.